हाँ देवी भगवती प्रांगण स्वागत करता। आज तुम्हें गाँव की ग्रामदेवता आई भगवती आशीर्वाद घेऊन आमचे जीत बाई तुम्हें गावातल्या घराघरान वचन सगळ्या लोकांचे आशीर्वाद घेतले, त्यांना मेळले, त्यांची मतं जाणून घेतले आणि ते काम आजपासून ते तुझ्या गावात सुरू करतले। आमका एक गजल खबर असपा जाय की आम्ही स्वतंत्र भारत देशाचे स्वतंत्र गोयाचे सुशिक्षित नागरिक सध्या किने घडता आमच्या गोयात आणि देशात हे तुमका खबर असूक जाय। आमचे आमदार मंत्री जी कामा अजून पूर्ण जावकूच ना अर्धवट असतात त्या कामांची उद्घाटना करतात। आता इलेक्शनात 2-2.5 महिने उरल्यात आणि खरी एक फातर दौराप त्या फातराक हार घालप आणि एखाद्या व्हडल्या प्रकल्पाची पायाभरणी म्हणून करप। त्यांना खबर ना की वेळ इतलो कमी असा आणि ही कामा जावप शक्य ना म्हणून तरी सुद्धा लोकांच्या डोळ्यात धूळ फेकपा खातीर आमचे प्रतिनिधी ही असली कामा करतात। पण आमचा उमेदवार जो असा जीत भाई हो एक योग्य असा उमेदवार आमच्या मतदारसंघा खातीर लाभलेला असा। त्याका दूरदृष्टी असा, त्याका जाणीव असा मतदारसंघाची, त्याका लोकांच्या समस्या कळतात। फाटल्या इलेक्शनात ते पराभूत झाले तरी सुद्धा त्यांना 9,500 मतं मिळली आणि पराभूत जाऊन सुद्धा ते फाटी सरोंग ना। त्यांच्यानी आपले काम तळमळीन आणि नेटान गेली 3.5 वर्षं ह्या मतदारसंघात सुरू केले। कालचे जे उदाहरण हांव तुमका दिता, काल जो तडवो पावस येयलो तेतून जोरदार वारे जगलावणे घडघडो मोठो पावस आणि अशा वेळात अनेक लोकांच्या घरांचेर माड पडले, हेर झाडां पडली, लायटीचे खांबे मोडून पडले। आमच्या केरी गावात 5-6 लोकांची घरांचे खूप मोठे नुकसान झाले। थंयसर सरपंच पावलो ना, आमदार पावलो ना, आमच्या पेडण्याचो पालकमंत्री थंय पावलो ना, पूण आमच्या जीतभाईची मिसेस आमची सिद्धी वहिनी थंय ताबडतोब गेली, सोमतीच थंय पावली। लोकांचे दुःख तेणी जाणून घेतले आणि आयज आम्ही तुया गावात स्टार्ट करतात। सो देवी भगवतीचा आशीर्वाद घेतलेला असा, त्याच्या आता आम्ही डोर टू डोर स्टार्ट करतले। भाई मोर्जी तुम्ही डोर टू डोर गेल्यात नाही, मेजर प्रश्न किती असा लोकांची? अनएम्प्लॉयमेंट मेजर प्रश्न, अनएम्प्लॉयमेंट प्रत्येक घरान म्हाका दिसता। मास्टर्स केल्ले म्हणजे डबल ग्रॅज्युएट झालेले भुरगे आहा, एम एस सी केल्ले, एम कॉम केल्ले आहा। एका घरान जाल्यार हांवें पयले 4 भुरगीं आहा, 4 भुरगीं एम कॉम एम एस सी केल्ले आहात। बापूय बेकार आहा, कोविडा खातीर तो प्रायवेट कामांक खंय वयतालो, तो 2 वर्सां जाली घरान आहा। तो एक भुरगे कोण एम एस सी करता दुसरे शिकता जाल्यार तेचे एज्युकेशनाचे डिफिकल्टीज आहात, शिकलेली आहात ती बेकार आहात सगळे। सो म्हाका मेजर मोर्जेन दिसला ते अनएम्प्लॉयमेंट मेजर इश्यूज, कोस्टल बेल्ट आसून सुद्दां अनएम्प्लॉयमेंट, ते म्हणटा प्रायवेट सेक्टरान सुद्दां खंय तरी हॉटेलान सुद्दां आमकां काम मेळटालें पळय अशी परिस्थिती येयल्ली आहा इतले शिकोन सुद्दां। सो ह्यो मेजर फॅक्टर आहा हेचो मोर्जी गांवचो। फाल्यां सकाळीं तुमी जर निवडून आयल्यात आनी आमदार जाल्यात जाल्यार तुमी गव्हर्मेंट जॉबाक मेन हे करतले की प्रायवेट? पळय हे हांव फटींग पाडपाचे आश्वासन दिवंक शकना, जे सद्या स्थानीक आमदार दिता ते सगळ्यांक गव्हर्मेंट जॉब दितले म्हणून। गव्हर्मेंट जॉब जितले आहा तितले आमकां मेळटले, पूण माझी प्रायोरिटी आसतले हांवें पयलीं सांगला, आमची फर्स्ट प्रायोरिटी मॅनिफेस्टोचेर आमी मेन्शन केल्ले आसतले की आमी प्रत्येक घरांत एक नोकरी आसतली, ती आयदर गव्हर्मेंट आसूंक नाल्यार प्रायवेट सेक्टरांत आसूंक। एक आमचे 5 वर्सांचे टॅन्युअर प्रत्येक खंयचेच एक घर सुद्दां उरचें ना जे ताका नोकरी ना। आतां फॉर एग्जाम्पल मोर्जी भोंवतना आमकां 10th फेल SSC फेलूय भुरगे मेळ्ळ्यात जे कांय जॉब ना कांय ना, तांकां सेल्फ एम्प्लॉयमेंट क्रिएट करपाची गरज आहा ती आमी करतले। परत काही घरांनी असे येले की त्याचे हार्डकोर कार्यकर्ते त्याच्या वांगडा वावरल्यात जे 42-43 एजीचे असलेले त्या टायमाचे 5 वर्सां पयली वाढ, आयज त्यांची 47-46 एज झाली। सो त्यांना गव्हर्मेंट जॉब मेळना, तिची बायल झगडोंक लागली डायरेक्टली। हांवें म्हटलें बाबा हांव आमदार न्हू, ते म्हणटा आमची तिडक आहा म्हणून लागले, आपल्या घोवाक घेवन घेवन सगळ्याक भोंवले म्हणटा, एका घोवा मोर्जेने जाला आख्याक घेवन घेवन भोंवला म्हणटा तुका गव्हर्मेंट जॉब, आयज तेका 47 इयर्स जाली म्हणटा, 2 वर्सां गेली म्हणटा, आतां खंयचे जॉब खंयचे जॉब दितले काय म्हणटात ते, असे प्रश्न येयलेले आहा। सो आतां 45 क्रॉस जाता, तेंच्या खातीर कितें करप हे आमची प्लॅनिंग आसतली। म्हणून म्हणटा प्रत्येक घरान एक जॉब आसतलो, सरकारी आवंक जाल्यार प्रायवेट सेक्टरान आमी जॉब प्रोवायड करतले। आयज सरकार म्हणटा लास्टाचे लास्टा मेरेन जे लोक आसा त्यांचे कडेन पावले म्हणून सांगता, हेच काय पावलेत लोक?
म्हणजे सरकार लास्टचे म्हणजे खयचे लास्टचे शेवटचे जे लोक असतात अंत्योदय गरीब लोकांपर्यंत पावले असे दिसता भाई तुका आता पावले पावलेले आहात जाल्यार म्हाका दिसना की हे प्रश्न म्हाका करतले असले घरा घरांनी पावलेले जाल्यार सगळे म्हणटले बाबा तू चल आमच्या ह्या सरकारान आमची सगळी कामां केली म्हणटले असले म्हाका दिसना त्यांच्यानी कसले त्यांच्या मेरेन कोण पावला असेल दोन्ही पक्षांक आयज वाजारले आहात लोक कित्याक बीजेपी काँग्रेसीत निवडून येयले जाल्यार ते बीजेपीन वयता म्हणटात बीजेपीन गेले जाल्यार काँग्रेसी म्हाका अशेय प्रश्न केल्यार तूं खंय उडकी मारतलो काय म्हणून सो हांवें तांकां क्लियर केला हो आमच्या गोंयचो पक्ष ह्या मातयेंतलो पक्ष ताका लागून आमी हो चूज केला आनी आमी ह्या पक्षानूच रावतले आनी खंय हेडून तेडून वयचे ना म्हणून दुसरो इशू तुवें गांवचे आमी आयज इशूज मेजर इशूज घेवन वयताना अशें दिसून येयला की सेकेंड फेज जी आय डी सी जी आसली ती खंय तरी दुर्लक्ष केला जाल्ल्या हेतून आसा कित्याक गेले इतके असेंब्ली जाले तेतून खंयच प्रेजिडेंट आमदारान उल्लेख करूंक ना की बाबा सेकेंड फेज आहात हो आपूण खंय तरी इनिशिएटीव घेवन खंय तरी सेकेंड फेजाक खंय न्यू इंडस्ट्रीज हाडपाचे हे खंयच तेणी इनिशिएटीव घेवंक ना सो म्हाका दिसता हेतून मार पडटा तो आमच्या सामान्य लोकांक जो आमच्या कॉन्स्टिट्युएंसीच्या युथांक जर ते सेकेंड फेज आय डी सीचे जर तेणी मातशें इनिशिएटीव घेवन फुडें सरलेलो जाल्यार आयज खंय तरी अनएम्प्लॉयमेंट जे फेस करतात भुरगे ते खंय तरी तांकां जॉब्स मेळटले आसले थंय तेणी दुर्लक्ष केला दुसरें आतां सांगल्या प्रमाणे हॉस्पिटलांत तेणी डायलिसीस युनिट स्टार्ट केला सो म्हाका दिसता सीएमान येवन इनॉग्रेशन केला थंयसर ते आजून पर्यंत एक पेशंट सुद्दां ना सो थंय कित्याक केला कित्याक ते देवाक खबर म्हाका हें दिसता फक्त इलेक्शन कॅम्पेनींग चल्लां ह्या सरकाराच्या नांवान लोकांक हॅल्प करतात ते हॅल्प करतात म्हणून इश्यूज करतात ते थर्ड मेजर इशू आहा तो इलेक्ट्रॉनिक सिटी आतां उदयन सांगला प्रमाणे लँड लुजर्स आहात जे टेनंट्स जाल्लेले तेंची नांव डिलीट जाल्यात केसीस आहात सो आमी तेचेर स्टडी करया जर तेका कितें जर फुडें एक स्टेप मारूंक मेळटा जर केस फुडें धुकलूंक मेळटा आनी तेचेर जर आमच्या गांवच्या तुया गांवच्या आमच्या शेतकऱ्यांक जर न्याय मेळोवंक शकता जाल्यार डेफिनेटली तेका लागून आमचो प्रयत्न पुरेपूर आसतलो पूण जेन्ना इलेक्ट्रॉनिक सिटी येतली आतां म्हाका दिसता आमदार प्रॉमिसीस करीत आहा दोन विजिटूय मारले आय टी मिनिस्टराक घेवनूय विजीट एकदां मारले तेणी आनी रोखडेच बेगिनात स्टार्ट करता म्हणून तुमकांच मिडियाक तेणी सांगलां सो आतां 3 म्हयने उरल्यात इलेक्शनाक आनी केन्ना बेगीन स्टार्ट करतलो देवाक खबर गेले 4-5 वर्सां जाली इलेक्ट्रॉनिक सिटी पेंडींग पडली जर लँड लुजर आहा तेंची जमणी गेल्ले आहात जाल्यार प्रायोरिटीचेर तेंकां गांववाल्याक मिटींग घेवन थंयसर आमच्या लँड लुजर्स आहा तेंकां थंय बेनिफिट्स कितें मेळटले हे तेंच्यांनी डिस्कस करपाक जाय आसले जे आयज मेरेन जावंक ना पंचायतीन येवन लोकांक सगळ्या गांवच्या लँड लुजर्स आहो किंवा गांवचे नागरीक आहो तांकां घेवन तेंच्यांनी ह्यो प्रॉब्लम आहा तो सॉल्व करपाची गरज आसलेली आनी तांकां न्याय दिवपाक जाय आसले हे खंय जावंक ना आनी हे प्रायोरिटी बेजीसचेर तुया गांवचे नागरिकांक हांव इतलेंच सांगूंक सोदता हे आमी इलेक्ट तुमी म्हाका फक्त इलेक्ट करून हाडा आनी म्हाजी प्रायोरिटी आसतली की थंयसर आमच्या गांवचे तुया गांवच्या सगळ्या नागरिकांक जे यूथ आहा तांकां शाहरुखान प्रचार सुरू केल्लो आसा म्हाका दिसता प्रचार न्हू तर लोकांची कांय जी समस्या आहा ती जाणून घेवपाची खूब गरज आसा आमी जेन्ना आयज बीजेपी सरकारान पळयता गोंयचो सीएम म्हणटा की स्वर्णपण गोंय करता सरकार तुमच्या दारी प्रोग्राम राबयले म्हाका एकूच सांगपाक जाय की सीएमाकूच सांगपाक जाय की हो प्रोग्राम तूं ह्या वर्सा कित्याक गेली 4 वर्सां जाली तुवें करूंक जाय आसलो जर खरेंच तुका गोंयच्या लोकांचे पडलेले आमचे तुयाच्या लोकांचे पडलेले जाल्यार प्रत्येक वर्सा तूं प्रोग्राम करूंक जाय आसलो प्रत्येक वर्सा तूं तुयान येवपाक जाय आसलो ना किंवां पेडण्यान ना मांद्र्यान येवपाक जाय आसलो तूं 4 वर्सां जावन हें करता हे सारके लोकांक दिसूं जाता की बाबा इलेक्शन येयले म्हूण तुवें सगळें करता आतां बरे पॉलिसी येतले आतां नोकरी दिता म्हणून आश्वासन येतले 2017 जेन्ना आमी प्रचार केल्लो तेन्ना आमदारान म्हाका दिसता लोकांक कामांक लायता भुरग्यांक म्हूण सगळ्यांक सांगलेले ते आयज भुरगे थंयच बेकार आसा दुसरी गजाल म्हणटा ते युवा आहा पळय आमी तेंचेर खूब अन्याय जाता कारण तेंच्या बापायक खंय तरी सांगून आवय बापायक की तुज्या भुरग्याक कामांक लायता त्या भुरग्याक सांगून ताका एक स्वप्न दाखयता की तुजें गोवर्मेंट काम जातलें पूण तें पॉसिबल ना म्हाका दिसता सगळ्यांक गव्हर्मेंट सर्वीस दिवपाक पॉसिबलूच ना ज्या कारणान कितें आमदारान कितें करपाक जाय की आमची आय डी सी सेकेंड फेज आसा तुयान थंय खंय तरी बरे इंडस्ट्रीज आफो हें करून तांकां प्रोत्साहन दिवन भुरग्यांक ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करपाक जाय एम्प्लॉयमेंटा कारण तें केलें ना आतां आमी म्हणटा कोरोना महामारी आयली जाल्यार हेल्थ फेसिलिटीज आमच्या गोंया सरकारान कांय ना तुवें हॉस्पिटल आसलें तें आमदारान करूंक ना आनी आतां डायलिसीस युनिट म्हणून स्टार्ट केला तसो कोणाकूच म्हाका दिसता फायदो ना इनॉग्रेशन जालें आनी 2 दिसांनी पयता थंय पत्रो लायला म्हाका सांगपाक एकच विचारपाचें आमदाराक की थंय जर पत्र लावपाचें इनोवेशन करपाची गरजच नासली तूं कोरोना टायमार जर ते हॉस्पिटल जर केल्ले आयज आमचे पेडण्याचे लोक बांबय जे कॉरिडॉरान न्हिदलेले ते न्हिदचे नासले
हे आमदारान पयली जाणून घेवपाची गरज आसा. लोकांक आश्वासन दिवन मतां घेवप हे चुकीचे आसा. म्हाका दिसता लोकांक खंय एक अशें दिसना की बाबा आयज बीजेपी सरकार जाय म्हणून, कारण फक्त बीजेपीन दिला ती लोकांक आश्वासन खोटी आश्वासन दिल्लेली आसा. म्हाका दिसता लोक आतां हुशार जाल्ले आसात आनी लोकांक खबर आसा की कोणाक मत घालप आनी कोणाक ना तें. थँक्यू. अन्याय जाले तुमच्या तुळेच्या लोकांक, तुम्ही एकत्र जाऊन आवाज कित्याक उठयना? जायते आमी आंदोलन केलें, इलेक्ट्रॉनिक सिटी वॉक तर आमी आंदोलन केलें, टेनंटेड लँड गेल्ले, कोणीच सपोर्ट करूंक ना. लोकांचे कितें आसता खबर, लोकांक मगेर कळटा, कॉन्सिक्वेन्सीस पयलीं कळना. आमी सांगले लोकांक की तुमची जागा वयतली, आमची जागा नसली स्वताची, आमी दुसऱ्या खातीर झगडा. टेनंट सुद्दां आमचे कोणाचे एक फक्त आमच्या गांवांतले लोक आसले, आमकां ते एक स्क्वेअर मिटर सुद्दां जागा ना. तरी सुद्दां आमी आंदोलन केलें, सीएमा विरुद्ध आंदोलन केलें, वैयक्तीक कत्रपाण घेतलें. आयज सुद्दां पेडणे कोर्टान तुमी वचून बघात, आमचेर केस आसा इलेक्ट्रॉनिक सिटीची. 12 तारीख 22 तारीख आसा परत. कितकी वर्सां जालीं, 2 फावटी शुअरिटी गॅरंटी घातली, तरी सुद्दां ती केस चालूच आसा, अजुनूय केस सोंपांक ना. हे आमी कित्या खातीर केलें, लोकांक खातीर केलें. इतकें आसून सुद्दां लोकांनी आमकां तेन्ना सपोर्ट करूंक ना. आतां लोक म्हणटात की आमची जागा गेली मरे, आमकां फटयलें मरे, पूण ते वेळ जावन गेल्ली आसा. आतां तेचें जर करेक्शन करपाक जाय जाल्यार आजून पासून जागृत जायात आनी चूक सुदारात. ह्या फावटी लोक विचार करतले अशें तुमकां दिसता? ऑफकोर्स करतले, कित्याक करचें ना. हांवें आमदार बघा, आयज आमी आमदाराक निवडून दिलो, माजी मुख्यमंत्र्याचेर राग काडलो लोकांनी, आनी त्या आमदारान काय केलें, आमची आमदारकीच वरान विकली, पक्षय विकलो आनी आमदारकीय विकली. अशें विकावू आमदारांच्या फाटल्यान कित्याक रावपाक जाय? सुदारात, आजून पासून लेसन घेयात आनी ही योग्य वेळ आसा, आतां योग्य करून दाखयात. सरकार तुमच्या दारी कॉन्सेप्ट काढलो, पूण कोणाच्याच दारार सरकार पावंक ना. अख्ख्या पेडणे तालुक्यान फक्त कोरगाव गांवान सरकार तुमच्या दारी येवंक ना. एका गांवान येयलो, 19 गांव आसात, 19 पंचायती आनी 1 म्युनिसिपाल्टी आसात, फक्त कोरगाव पंचायतीन सरकार तुमच्या दारी. सुपर फ्लॉग कॉन्सेप्ट, आमचो कॉन्सेप्ट बरो आसा जीतभाईचो. उमेदवार तुमच्या दारी, प्रत्येकाच्या दारार वयता, गांवान वचून प्रत्येकाच्या दारार वचप म्हणजेच उमेदवार तुमच्या दारी. हो इतको बरो कॉन्सेप्ट आसा. ह्या कॉन्सेप्टान वोटर आणि उमेदवार यांचे डायरेक्ट इंटरॅक्ट जाता, एक रिलेशन तयार जाता. उमेदवार वोटराक ओळखा शकता आणि वोटर उमेदवाराक ओळखा शकता. प्रत्येक घरातला प्रॉब्लम वोटर उमेदवाराक डायरेक्ट सांगू शकता की आमच्या घरात पाणी येना नळा, किंवा लाईट पेटना, किंवा वाट ना, फुटपाथ ना. हे प्रत्येकाची अशी आपुलकीन जवळचं नातं एक तयार जाता. म्हणून उमेदवार तुमच्या दारी हो कॉन्सेप्ट खरंच बरो कॉन्सेप्ट आसा, जो जीतभाईन आपल्या विजनांसून तयार केला. तुये गांवान आयज उमेदवार तुमच्या दारी ही मोहीम सुरू जाता. पयली मोर्जे गांवानसून सुरू जाल्ली, आतां तुये गांवान आयज भगवती देवीचो आशिर्वाद घेवन जीतभाई तुये गांवाच्या लोकांचो कौल घेतलो. तुये गांवान फाटल्या अनेक वर्सां पासून एक मेजर प्रॉब्लम आसा तुये गांवाचो. जितके आमदार मांद्रे मतदारसंघान जाले, त्या आमदारांनी तुये गांवाचेर दुर्लक्ष केलं. सांगपाचो म्हटल्यार मेजर प्रॉब्लम IDC फर्स्ट फेज जेन्ना तुयान उबी जाली, तेन्ना त्या IDC फर्स्ट फेजी आमच्या तुयेंतल्या लोकांचीच जागा गेली. कवडी मोलान सुद्दां तेका हें मेळूंक ना, मोबदलो. त्याच्या उपरांत IDC सेकंड फेज जाली, थंय सुद्दां अत्यंत कमी दरान आमच्या लोकांक हें दिलें कॉम्पेन्सेशन. लोकांनी कोर्टान सुद्दां अपील केल्ली, पूण त्याचो कांय फायदो जावंक ना. त्याच्या उपरांत आतां इलेक्ट्रॉनिक सिटीन तर अक्षरशा आमच्या लोकांची 6 लाख जागा, अल्वारज प्रॉपर्टी इन्क्लुडींग टेनंट प्रॉपर्टी, आमच्या तुयेंतल्या लोकांची जागा एका पैशा शिवाय गेली. डायरेक्ट लँड ग्रॅबींग जाली, नांवां डिलीट जाली उतारावरसून. आयज ते इलेक्ट्रॉनिक सिटीचो प्रकल्प उबात आनी 3 वर्सां उपरांत तो पूर्णय जातलो. येदो व्हडलो प्रकल्प आसा, देशांतलो 4थो इंटरनॅशनल प्रकल्प आमच्या तुये गांवान जाता, आनी थंय आमच्या तुये गांवांच्या लोकांच्या तोंडाक सरकारान अक्षरशा पानां पुसलीं, आनी आमच्या आमदारांनी विधानसभेन आमच्या लोकांची भावना, आमच्या लोकांचो दुख्ख किंवा लोकांचो आवाज, आमच्या लोकांची जी जमनीचो 6 लाख जागा, म्हणजे तुमकां खबर आसतली आयज जागेचो रेट काय आसा तो. 5,000 रेट चलता पर स्क्वेअर मिटर. कॅल्क्युलेट करात 6 लाख जागेचो कितको व्हॅल्युएशन जावंक जाय. आमदारान एक शब्द सुद्दां विधानसभेन काडूंक ना. आमी जायते रिझोल्युशन धाडले, IT डिपार्टमेंटाक धाडल्या, MLAक सुद्दां दिले, पूण कोणीच कोणाकूच कोणाचें पडलेलें ना. आमचो जीतभाई तसो ना. आमी अपील करतात तुयातल्या लोकांक, विश्वास दवरात, अपेक्षा दवरात. आमी सांगतात तुमी विश्वास दवरात, गॅरंटी आमची. तुमचो आवाज, तुये गांवाची भावना, दुख्ख, वेदना आनी तुये गांवाचो आवाज विधानसभेन गरजतलो. इतकेंच न्हू तर तुमी तुये गांवानसून आमकां आघाडी दियात. भगवती देवीचो आशिर्वाद आनी तुमचो कौल, तुमी आघाडी दियात. मांद्रे मतदारसंघाची सिंह गर्जना विधानसभेन गरज. भगवतीच्या ह्या प्रांगणात आमी जमलेले सगळे मगोप्रेमी फुड्या निश्चयान फुड्या नेटान हो दुसरो गांव आमी प्रचाराक घेतलेलो आहा. देवी भगवतीच्या कृपेन सगळें वेवस्थीत जातलें. तुम्ही सगळ्या गांवकऱ्यांचो, तुये गांवांतल्या लोकांचो ह्या प्रचाराक सहभाग आसचो, जेणे करून सबंद मांद्रे मतदारसंघात संदेश असो न्ही की मोर्जे फाटल्यान तुये गांवांत सुद्दां महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाक भरभरून लोकांनी पाठिंबो दिल्लो आहा.
हाँ इतने खाती मंटा कि मोर्चे प्रचार की चर्चा संबंध पेड़ तालुक्यात चलिया कि आणि त्या मोर्चे गाँव तो प्रतिसाद पड़ोन भल्या भल्या पाय कापाक लगल सार्वजनिक जागर चर्चा चलला कि आता तर जर अशा चलला जैसे फुढ़े कि जल पेड़ गाँव हा तुया गाँव सग्या लोकानी आमच्या या प्रचाराक हातभार लावचो येता त्या निवडणुकीत आमचे उमेदवार जी दारोलकर हांका बऱ्या मोठ्या मताधिक्यान निवडून हाडचे कारण आम्ही भारतीय जनता पक्षाचे सरकार पळयला काँग्रेस पक्षाचे सरकार पळयला ह्या दोनही सरकारांचो कालखंड आणि त्याच्या आधी 17 वर्षा राज्य केलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा कालखंड जर पळयलो जाल्यार खंय तरी आम्ही त्यांच्यापेक्षा कितक्याशा पटीने सरस आहात एक बरे 17 वर्षाचे करप्शन रहित ज्याच्या ज्या 17 वर्षाच्या राजकारणात खंयसरच करप्शनाचो डाग खंयच्याच आमदाराचेर किंवा खंयच्या मंत्र्याचेर त्यांना लागूंक ना पण आताचे हे मंत्री आमदार भ्रष्टाचारान भरभटलेले आहात एका आमदाराची एका मंत्र्याची जर आर्थिक प्रगती जर पळयला जाल्यार तोंडात बोटा घालपाक सुद्धा जागा ना तर लोकांनी ह्याचो सारासार विचार करचो कारण आज दूरदर्शनाच्या माध्यमातल्यान आणि पेपराच्या माध्यमातल्यान गोयच्या राजकारणाची घडी जी कशी चलता ही लोकांच्या घरात डेली पावता लोक हुशार आहात तर लोकांनी आज त्यांचे सरकार पळयला पुढे आम्ही एक बरे सरकार दितले बरो आमदार दितले म्हणून परत एकदा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाक तुमचा पाणी बोलतो सांगून आम्हाला दोन शब्द पूर्ण करतो.